हर्ष स्वागत आहे, मी सुष्मिता बेजरगे। आता बघूयात आजच्या ठळक घडामोडी। गेवराई मधील गडी ग्रामपंचायत विकासापासून कोसों दूर, मात्र 22 सरपंचांनी बांधले गुडघ्याला बाशिंग। बीड जिल्ह्यातील गेवराई मधील एकूण 22 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। या 22 पैकी एक महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणजे गडी ग्रामपंचायत। गडी हे गाव जेमतेम 2000 लोकसंख्येचे गाव, मात्र विकासाच्या बाबतीत गडी ग्रामपंचायत ही कोसों दूर असल्याचे दिसून येत। किती दिवसापासून पाणी येत नाही, पाणी किती वर्ष होत आलं असं काय सांगाल? नेमकं पाणी देण्यासाठी तुम्ही मतदान करणार नाही करणार काय सांगाल? पाणीसाठी मतदान नाही करणार। पाणी असेल तुमची, तुम्हाला कुठल्या सुविधा नाहीत आणि कुठल्या सुविधा त्यांच्याकडनं अपेक्षित काय सांगाल? पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि नाल्याचा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला वाटतं का की हे नवीन जे काही येणारे उमेदवार आहे तुमची जी मागणी आहे ती पूर्तता करेल का? तुम्हाला मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं लागेल काय सांगाल? आम्हाला मतदानाचं घेणं देणं नाही, आम्हाला फक्त त्यांनी तर काही प्रॉब्लेम कोणता सॉल्व केला नाही, पण आता ही नवीन जे उमेदवार त्यांच्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी जे हे सगळे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करा। स्वच्छता असेल, स्वच्छता राखणे काय आहे कुठं नाही कुठं आहे, पण काही काम काय काम झालेत आणि काय होणार आहेत? तर काय रोडचे कामं झालेत, 12 कामं झालीत, 4 कामं राहिली। बरं, काय नवीन नवीन उमेदवाराकडून काय काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला वेळेवर पाणी सोडली आणि गावात रस्ते नाले आहे, एवढं करून सुधारणा करून देणे बस। घरकुल ज्याच्या नावावर आले त्यालाच देणे, दुसरी काय अपेक्षा आहे? ठीक, गाव बचाव पॅनल आहे, गरीब बचाव पॅनल आहे, आम्ही त्याचा विकास करणं आहे। आम्हाला जर लोकांनी उभा केलं आहे सगळ्यांनी गावात, आता गावाला कसं पाणी नाही, काही पाणी नाही, बऱ्याच योजना नाहीत गावाला, त्याच्यामुळं ते म्हणले तुम्ही गाव बचाव पॅनल तयार करा, त्याच्यामुळं आम्ही गाव बचाव पॅनल तयार केलेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला कसं सगळे सगळ्यांना सहकार्य जे आहे, आम्ही कसं कोणाला हे नाही, पण आम्ही गाव बचावासाठी आमचं पॅनल उभा केलेलं आहे। पण आम्ही पुढं सगळंच योजना काय असतील त्या सगळ्या राबूत, सगळं जिथं कोणाला पाणी नाही, कोणाला रोड नाही, कोणाला भरपूर नाही, कोणाला काय हे नाही, काय काय जे त्या योजना आम्ही त्यांना तत्पर त्यांना भरी जाऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करतो। विकासासाठी शासनाने जे योजना ग्रामविकासच्या योजनेसाठी दिलेल्या आहेत त्याचा पूर्ण उपभोग गावासाठी करून, गावामध्ये साठपाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे, ती व्यवस्था व्यवस्थित पाण्याची विल्हेवाट लावणं, नंतर स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत जे काम आहे ते व्यवस्थित करू, त्यात कुठल्या प्रकारची अंगरोज किंवा लोक हे होणार नाही अशा पद्धतीने कार्य करू। लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला भेट द्या। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।